भाऊ नमस्कार। नमस्कार। आळेफाटा ओतूर किंवा जुन्नर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी फ्लेक्स पाहायला मिळतात। 29 तारखेला मोठी घोषणा होणार, अशा प्रकारचे फ्लेक्स आहे। माजी आमदार शरद सोनवणे यांचा 29 तारखेला वाढदिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा ब्रांचा पुतळा जुन्नर तालुक्यामध्ये उभा करणार, अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली। अजून 3 घोषणा बाकी आहेत। शरद सोनवणे काय घोषणा करू शकतात, तुम्हाला काय वाटतं? घोषणेविषयी तर काय सांगू शकत नाही, आपला अंदाज। अंदाज तरी पक्ष बदलतील का, शरद पवारांकडे जातील का, अजिबात नाही, मूळ शिवसेनेत राहतील का, भाजपत जातील का? आता ते जिथे आहेत तिथंच ते राहतील, आणि जनसंपर्क आणि जनसेवा या दोन गोष्टी ते कधी सोडणार? भले कोणतं पद पक्ष त्यांच्याकडे असो आठवण असो, पण ते ह्या दोन गोष्टी सोडणार नाही, जनसंपर्क आणि जनसेवा। काय घोषणा असू शकतो? घोषणेचं नाही, शिवनेरीचा शिलेदार कारण त्यांनीच नाव आणलं। नाही नाही, कारण सांगतो तुम्हाला। ज्या वेळेला बिबट्या सफारी त्यांनी आणली, त्यावेळेला कोणाच्याही त्यांनी म्हणे नव्हतं का असा काही उपक्रम ते आणतील म्हणून, तेव्हा नक्की नाविन्यपूर्ण ते विषय स्वतः मुंबईला मार्केटिंग करायचे म्हणून आयडिया येते असं नाही, तिथपर्यंत अंदाज नाही पोहोचत माझा, पण तरी सुद्धा काहीतरी नाविन्यपूर्ण आणि सर्व आपला माणूस हा शब्द त्यांनीच आणला। शिवनेरीचा शिलेदार त्यांनीच विषय काढला। शिवनेरी महोत्सव जुन्नर तालुक्यात त्यांचीच संकल्पना। आता शिवाजी महाराजांचा जगात सगळ्यात मोठा पुतळा उभारण्याची संकल्पना त्यांचीच, म्हणजे या माणसामध्ये काय जादू आहे? नाही जादू नाही काय, ते मी जे सांगितलं जादू वगैरे काय नाही, त्यांचं मूळ जे आहे ते संपर्क आणि सेवा याच्यावर। तरी जनतेने नाकारलं? नाही, जुन्नर तालुका हा परिवर्तनाचा तालुका आहे, लक्षात आलं का? जनतेनेच यापूर्वीही काही लोकांना नाकारलं, पुन्हा स्वीकारलं, आणि याच्यामुळे जुन्नर तालुका जो आहे, ज्याला आपण काय म्हणू की तळागाळात लोकशाही आहे, जुन्नर तालुक्यातली जनता म्हणजे आपण ज्याला म्हणतो की काहीतरी कुठेतरी लोकशाही मूल्य गहाण ठेवून कुठंतरी एकाच खुंट्याला बांधून राहणं हे जुन्नर तालुक्याच्या जनतेला मान्य नाही। त्याच्यामुळं परिवर्तन होत राहतं। जसं आपण शेतकरी तास पूर्ण झाल्यानंतर फळ बदलतो, तसं कधी कधी पंचवार्षिक झाल्यानंतर कधी कधी खांदा पालट होतो। आता 2024 काय खांदा पालट होईल काय वाटतं? नाही, जुन्नर तालुक्याच्या जनतेचं आहे ना, कोणी काही सांगू शकत नाही। शरद सोनवणेंना 2024 स्कोप आहे? स्कोप सर्वांनाचे, लक्षात आलं का? त्यांच्यासाठी, अच्छा, त्यांच्यासाठी सकारात्मक भूमिका जन्मांसाठी दिसून येते। दोन्हीही म्हणजे शरद साहेब असतील, अतुल भाऊ असतील, हे दोन्हीही माणसं जनतेशी टच झालेली आहे, जनतेशी निगडीत आहे। आता त्यावेळेला जनता कोणाला स्वीकारते हे त्याच वेळेला सांग। आता लगेच शरद दादांनी हे जे काही विषय निवडले, लोकांमध्ये कुतूहल निर्माण केलं, यामागचं काय कारण असू शकेल? नाही, कुतूहल कसं, सध्या राजकारणच कुतूहलाचं आहे। 370 संसदेच असतोपर्यंत कोणाला माहीत नव्हतं। कालचंही महिला विधेयक बिल संसदेत येतोपर्यंत कोणाला माहीत नव्हतं। तर कुतूहल हे राजकारणाची सध्याची एक परिभाषा झाली आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि त्या मानाने दिल्लीतलं कुतूहल फार लवकर जुन्नरमध्ये आलं आहे असं मी म्हणेन शरददादांच्या माध्यमातून। तर आता 29 ते काय बोलताय, 29 वाट पाहूया आपण, थोडे दिवस राहिले। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।